नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी रेसिपी लॉग मीनाक्षी या चॅनलमध्ये। तर मी आज तुम्हाला कुकरमध्ये वटाणा बटाट्याची रस्सा भाजी मस्त अशी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी मी ते कुकर घेतला आहे। कुकरमध्ये तेल घातलेलं आहे साधारण 2 ते 3 चमचे। तेल गरम झालं की आपण फोडणीसाठी ते मोहरी घालणार आहे। मोहरी चटकली की आपण ह्याच्यामध्ये राई घालूया छोटा अर्धा चमचा। त्यानंतर आता आपण इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। एक कांदा घेतला आहे बारीक चिरून, तो घातलेला आहे तेलामध्ये। आता छान कांदा परतून घ्यायचा आहे। एकदम साधी सिंपल अशी रेसिपी आहे, पण भाजी खूप छान टेस्टी होती। तर कांदा छान भाजून घेतल्यानंतर पाहू शकता एकदम तेलामध्ये कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे हिरवा वाटण घातलेला आहे। तर ह्या वाटणामध्ये मी खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं याची पेस्ट आहे ही, एकदम बारीक मी पाणी घालून पेस्ट केलेली आहे। आणि साधारण 3 चमचे हे वाटण घातलेलं आहे मी। तर वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला। तर पाहू शकता तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेलं आहे। त्यानंतर हळद घातलेली आहे मी छोटा 1 चमचा, मिक्स करून घेऊया। त्यानंतर मी ते 2 छोटे बटाटे चिरून घेतले होते साल काढून पाण्यात ठेवले होते, तर ते आता आपण घालूया आणि छान असं हे परतून घेऊया बटाटा। सकाळच्या काही गडबडीत झटपट होणारी ही भाजी आहे। तर पाहू शकता तुम्ही आता बटाटा ही छान परतून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया। इथे मी जे भाजीला आपण तिखट वापरतो ते तिखट घातलेलं आहे 1 चमचा। त्यानंतर लाल मिरची पावडर घातलेली आहे छोटा अर्धा चमचा। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊया। आणि इथे वाटाणा घेतलेला आहे हिरवा, तर छोटी 1 वाटी वाटाणा आहे पाहू शकता तुम्ही। हा ताजा वाटाणा आहे, सोललेला फ्रोझन नाही आहे। तर मी धुऊन स्वच्छ असा घेतला होता आणि तो घातलेला आहे। आता मिक्स करून घेऊया, छान परतून घेऊया सगळं व्यवस्थित परत एकदा। आणि ते गरम मसाला घातला आहे मी छोटा अर्धा चमचा। तर तेल सुटेपर्यंत परत एकदा छान मी परतून घेतलेलं आहे। आणि ते साधारण 1 ते 1.5 ग्लास मी गरम पाणी करून घेतलेलं आहे ते घालूया। गरम पाणी घालायचं आहे म्हणजे भाजीला टेस्ट आहे छान येते आणि भाजीची तरी असते ती छान येते म्हणजे। तर आता कुकरचं झाकण लावून मी साधारण 2 शिट्टे घेतलेले आहेत। 2 शिट्टे घेऊन मी कुकर थंड होईपर्यंत तसाच ठेवला होता। आणि आता आपण पाहू की भाजी आपली कशी तयार झालेली आहे। पाहू शकता तुम्ही तर छान अशी भाजी तयार झालेली आहे। तर आता ही काप आपण भांड्यामध्ये काढून घेऊया। थोडासा बटाटा इथे मॅश करून घ्यायचा म्हणजे थोडी आणखी जाडसर ग्रेवी होती। तर मी चमच्याच्या सहाय्याने थोडा बटाटा आपण मॅश करून घेतलेला आहे भाजीमध्ये। आणि पाहू शकता किती मस्त अशी ग्रेवी तयार झाली। इथं कोथिंबीर घालून तुम्ही सर्व करू शकता। खूप छान अशी भाजी तयार होती पटकन। आणि परत भेटूया अशीच नाही।